रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात सोन्याची वाडी वस्तीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने चारही बाजूने सोन्याच्या वाडी या वस्तीला पुराच्या पाण्याने घेरले. तसेच येथील पाण्याची पातळी देखील वाढ झाली आहे, त्यामुळे गावाबाहेर जाण्याचा मार्ग बंद झालाय. घरात पाणी शिरू लागल्याने तेथील ग्रामस्थ अडकून पडले तर इतर गावांचा संपर्क देखील तुटलाय. तसेच इतर गावांचा संपर्क तुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशी माहिती मिळताच माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, नायब तहसीलदार भांबड, मंडळ अधिकारी विलास वाघमारे, पोलिसांसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी कोलाड येथील महेश सानप यांच्या राफ्टर पथकाला देखील तात्काळ प्राचारण करण्यात आले. राफ्टर पथक तातडीने बोटी घेऊन पोहोचले व बचाव पथकातील सदस्यांनी दोन बोटीच्या सहाय्याने वस्तीवर जाऊन 63 ग्रामस्थांना पुरातून सुरक्षित बाहेर काढून हलवण्यात यश आले. यामध्ये वृद्ध महिलांसह लहान मुले व शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. सर्व 63 ग्रामस्थांना जवळच्या नागाव येथील प्राथमिक शाळा व श्री दत्त मंदिरात तात्पुरती राहण्याची व खाण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान सोन्याच्या वाडीला दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे जीवघेणा पुराचा सामना करावा लागतो, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकरसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.